पालीखोपोली राज्य महामार्गावर जीवघेण्या अपघाताची मालिका कायम सुरूच आहे. पालीखोपोली महामार्ग मृत्यूचा सापळा बनलेला असून याच मार्गावर दिनांक 10 ऑक्टोबर म्हणजे बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पालीखोपोली महामार्गावरील टॉपर कंपनीजवळ खोपोलीकडून पालीच्या दिशेने जात असलेल्या तवेरा MH 48P 5483 गाडीसमोर बैल अचानक आल्याने बैलाला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी झाड तोडून गाडी 8 ते 10 फूट खाली खड्ड्यामध्ये कोसळली. नशीब बलवंतर म्हणून जीवितहानी झाली नाही. सुदैवाने गाडी चालवणारे बचावले असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.